माझं नाव ज्ञानेश्वर धोंडरेमार आहे, माझी पत्नी रोहिणी. तर आमच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर आम्हाला 4 वर्षामध्ये आम्ही लग्नाच्या 2 वर्षानंतर मुलासाठी प्रयत्न केले. त्याच्यानंतर आम्हाला प्रेग्नन्सीमध्ये आम्ही 2 वेळेस ऑपरेशन झाले आमचे. तर त्याच्यामध्ये आम्ही भरपूर ठिकाणी दाखवून बघितलं. तर आम्हाला 5 तासा काही फरक पडला नाही, तरी इतकाही खर्च करून आम्हाला आमचं बाळ आमच्या हातापर्यंत येत नव्हतं. तर त्याच्यानंतर आम्ही येवला इथे बेनेसर हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर दाराडे मॅडमचा सल्ला घेतल्यानंतर आम्हाला त्या ट्रीटमेंट चालू असतानाही भरपूर अडचणी आल्या, तरी पण मॅडमने सगळं कवर करून आमचं बाळ सुरक्षित ठेवलं. आणि आम्हाला आमचं बाळ आमच्या हातामध्ये आहे, त्याच्यामुळे मी मॅडमचे आणि पूर्ण स्टाफचे धन्यवाद करतो. तर माझी अशी इच्छा आहे की कोणालाही समजा काही अशी अडचण असेल तर तुम्ही एक वेळेस तरी मॅडमवर भरोसा ठेवून बघा, कारण इथं आल्यानंतर आजपर्यंत कोणीही निराश गेलेलं नाही आहे. कारण आमचे नातेवाईक पण इथे येत होते, तर त्यांनाही अशीच प्रॉब्लेम होती, तरी त्यांनी इथं ट्रीटमेंट घेतलेली होती. त्यांच्या सल्ल्यानुसार पण आम्ही इथं आलो, पण आतापर्यंत त्यांनाही बाळ त्यांच्या म्हणजे परिवारामध्ये खेळत आहे आणि इथून पुढं आमचंही बाळ परिवारामध्ये खेळणार आहे. आता आज माझं बाळ 3 दिवसाचं पूर्ण झालेलं आहे आणि आम्हाला आज मॅडम सुट्टी पण देणार आहे.